वेलकम। आपला बेसिक सेटअप आहे अर्थ फॉल डिटेक्टर या सर्किटचा। अर्थ फॉल डिटेक्टर बेसिकली काय आहे? तर अर्थ फॉल डिटेक्टर हे असं सर्किट आहे की ज्या वेळेला मेनमधून सप्लाय ऑन आपण करतो आणि कुठे अर्थ फॉल्ट होतो, म्हणजे सप्लाय अर्थ थ्रू बायपास व्हायला लागतो, त्यावेळेला तो फॉल्ट आहे असं कन्सिडर केलं जातं। आणि त्यावेळेला मग तो फॉल्ट डिटेक्ट करणं आणि तो अवॉइड करणं यासाठी बेसिकली हे सर्किट आपण बनवलेलं आहे। अर्थ फॉल्ट कधी होतो? बऱ्याच वेळेला आपण बघतो की ज्या वेळेला एखाद्या सर्किटला आपण न जाणतेपणे आपला फेज लाईनला हात लागतो आणि त्यावेळेला आपल्याला शॉक लागतो। म्हणजेच काय होतं? तर फेजमधून येणारा जो सप्लाय तो आपल्या थ्रू ग्राउंडला जातो, म्हणजेच तो काय करतो तर लोएस्ट रेझिस्टन्स पाथ जो आहे तो फाइंड करतो, आणि मग तो पाथ कुठला असतो तर आपल्या थ्रू अर्थिंगला कनेक्ट होणं। तर अशा पद्धतीनं ते आपलं सर्किट जे आहे ते पूर्ण करायचा प्रयत्न करतं, पण त्यामुळं काय होतं तर आपल्याला शॉक लागू शकतो, किंवा अर्थ फॉल्ट झाला असेल तर आपली जी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत ती डॅमेज होण्याची शक्यता असते। मग या दोन्ही केसमध्ये एकतर आपले इक्विपमेंट्स वाचवणं और फर्स्ट केसमध्ये एखाद्या व्यक्तीचं प्राण वाचवणं किंवा त्याला शॉक न लागू देणं यासाठी आपण बेसिकली हे डिव्हाइस जे आहे ते बनवलेलं आहे। बेसिक वर्किंग काय होतं डिव्हाइसचं? तर ज्या वेळेला आपण सप्लाय ऑन करतो तर फेज लाईनमधून करंट फ्लो होतो, तो लोडला जातो, लोडमधून न्यूट्रल लाईनमधून बॅक टू मेन्स असं सर्किट जे आहे ते पूर्ण होतं, त्यामुळं लोडला आपल्या सप्लाय मिळतो। मग या सर्किटमध्ये जर आता अर्थ फॉल्ट झाला तर काय होईल? मेन्समधून सप्लाय येईल, लोडला मिळेल आणि तिथून अर्थ फॉल्ट झाल्यामुळं डायरेक्टली बायपास होईल अर्थला। इन दॅट केस न्यूट्रलमधून तो सप्लाय फ्लो होणार नाही, कारण तो कुठं फ्लो होतो आहे तर अर्थमधून फ्लो होतो आहे। मग त्यामुळं फेजमधून जेवढा करंट फ्लो होईल तेवढा न्यूट्रलमध्ये मिळणार नाही, म्हणजेच हा अर्थ फॉल्ट झाला आहे असं आपण म्हणू शकतो। ज्या वेळेला अर्थ फॉल्ट नसेल त्यावेळेला काय होईल? तर फेजमधून जेवढा करंट फ्लो होईल तेवढाच करंट न्यूट्रल लाईनमधूनसुद्धा फ्लो होणार आहे। ठीक आहे, तर त्यासाठी आपण हा पूर्ण सेटअप बनवलेला आहे। आपण इन डिटेलमध्ये सेटअप थोडंसं बघूया। इथून ही मेन्स लाईन आहे, मेन लाईन आपण कनेक्ट केली आहे सप्लायला, सप्लायमधून सप्लाय येईल या सर्किटला। सर्किट वर्क करण्यासाठी आपण इथे एक ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे, कारण हे एक मायक्रोकंट्रोलर बेस्ड सर्किट आहे। मायक्रोकंट्रोलरला वर्क होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की 5 व्होल्टची गरज असते। आपला जो मेन सप्लाय येतो आहे हा 230 व्होल्टचा असतो, त्यामुळं त्याच्यातून 5 व्होल्ट करण्यासाठी आपण हे पॉवर सप्लाय सेक्शन क्रिएट केलेलं आहे। पॉवर सप्लायमध्ये काय आहे? तर पहिला आहे हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, याच्यामध्ये हा 12 व्होल्ट 1 अँपिअरचा ट्रान्सफॉर्मर आहे, म्हणजे हा 230 व्होल्ट AC जे याच्या प्रायमरीला दिलं आहे त्याचं 12 व्होल्ट AC कन्वर्जन करून आपल्याला देतो। इथं आपल्याला AC मिळतं आहे, AC DC करण्यासाठी रेक्टिफायर पाहिजे, म्हणून इथं 4 डायोड्सचा आपण रेक्टिफायर केलेला आहे। इथं 1N4007 या नंबरचे डायोड जे आहेत ते आपण वापरलेले आहेत। डायोडच्या आउटपुटला जे काय DC आपल्याला मिळतं, हे DC जे आहे ते पल्सेटिंग DC असतं, मग ते प्युअर करण्यासाठी आपण इथं फिल्टर कॅपॅसिटर वापरला आहे। आणि मग त्याच्या आउटपुटला आपल्याला काय होईल, या रेक्टिफायरच्या आउटपुटला 12 व्होल्ट अनरेग्युलेटेड व्होल्टेज मिळेल। ते रेग्युलेट करण्यासाठी इथं आपण एक 7812 12 व्होल्टचा रेग्युलेटर वापरलेला आहे, याच्या आउटपुटला आपल्याला 12 व्होल्ट मिळेल। त्याच्यापुढं परत आपण एक 7805 हा 5 व्होल्टचा रेग्युलेटर वापरलेला आहे, ज्याच्या आउटपुटला आपल्याला 5 व्होल्ट रेग्युलेट होऊन मिळेल। आणि ते रेग्युलेट झालेलं 5 व्होल्ट जे आहे ते आपण आपल्या मायक्रोकंट्रोलर सर्किटला देणार आहे। इथं पॉवर ऑन इंडिकेशनसाठी आपण एक LED लावलेला आहे आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी 470 ओमचा एक रेझिस्टर आपण इथं लावलेला आहे। इथं हा मायक्रोकंट्रोलर बोर्ड आहे, मायक्रोकंट्रोलर बोर्ड जसं की आपल्याला माहीत आहे 89C51 हा मायक्रोकंट्रोलर आपण इथं वापरत आहे। 8051 जो मायक्रोकंट्रोलर आपला आहे, जो आपण सिलेबसला शिकलो आहे, त्याच्याच कंपॅरेटिवली हा सेम फॅमिलीतला मायक्रोकंट्रोलर आहे। कुठल्याही मायक्रोकंट्रोलरला वर्क होण्यासाठी पल्सेसची गरज असते आणि त्या पल्सेस देण्यासाठीचा हा क्रिस्टल ऑसिलेटर आहे। 8051 मायक्रोकंट्रोलर सिरीजमधल्या कंट्रोलर्सना
11.0592 MHz एवढ्या फ्रिक्वेन्सीच्या पल्सेस लागतात. त्या पल्सेस देण्यासाठी हा क्रिस्टल ऑसिलेटर इथं लावलेला आहे. हा 18 आणि 19 नंबरच्या पिन्सनं कनेक्ट केलेला आहे. कंट्रोलरची 40 नंबर पिन VCC आहे, त्याला 5 व्होल्ट दिले. 20 नंबर पिन ग्राउंड आहे, त्याला ग्राउंड दिलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता हा एक कॅपॅसिटर, हा एक रेझिस्टर लावलेला आहे. हा याला आपण म्हणतो पॉवर ऑन रिसेट सर्किट. ज्यावेळेला कंट्रोलरचा सप्लाय आपण ऑन करतो त्यावेळेला कंट्रोलर रिसेट होणं गरजेचं असतं. जर कंट्रोलर रिसेट झाला तरच त्याचं वर्किंग जे आहे ते पहिल्यापासून सुरू होतं, म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युशन जे आहे ते पहिल्यापासून सुरू होतं. कंट्रोलर जर आपण रिसेट नाही केला तर प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन पहिल्यापासून होणार नाही किंवा कंट्रोलर हँग होतो. तर ते होऊ नये म्हणून ज्या ज्या वेळेला आपण सप्लाय ऑफ करून ऑन करेल त्यावेळेला कंट्रोलर रिसेट होणं गरजेचं आहे. त्याला ऑटोमॅटिकली रिसेट करण्यासाठी हा कॅपॅसिटर आणि हे रेझिस्टर इथं जोडलेला आहे. 10 μF हा कॅपॅसिटर आहे आणि 10K हा रेझिस्टर आहे. त्याचबरोबर इथं एक मायक्रो स्विच आपण जोडला आहे जो की VCC आणि 9 नंबर म्हणजे रिसेट पिनमध्ये जोडलेला आहे. तर हे कॅपॅसिटर रेझिस्टर ऑटोमॅटिकली रिसेट करतात कंट्रोलरला, पण जर आपल्याला मॅन्युअली कधी रिसेट करायचा झाला तर आपण या बटनचा वापर इथं करू शकतो. तर याचबरोबर तुम्ही आपण इथं बघू शकतो त्या सर्किटमध्ये इथे एक ब्लॅक कलरची स्ट्रीप लावलेली आहे, याला आपण म्हणतो पुल अप रेझिस्टर. 8051 मायक्रो कंट्रोलरच्या पोर्ट 0 सोडले तर पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3 या तिन्ही पोर्ट्सला इंटरनल पुल अप रेझिस्टर असतात. पोर्ट 0ला इंटरनल पुल अप रेझिस्टर नसतो म्हणून त्याला एक्सटर्नल लावावा लागतो. त्याला 8 पोर्ट पिन आहेत तर 8 रेझिस्टर्स लावावे लागतील. त्याच्याऐवजी अशी एक स्ट्रीप मिळते ज्याच्या आतमध्ये 8 रेझिस्टर्स ऑलरेडी आहेत, तर म्हणून आपण ही स्ट्रीप लावतो. याला म्हणतात पुल अप रेझिस्टर पॅक. इथं आपल्या या सिस्टीममध्ये काही पॅरामीटर्स आपण मेजर करणार आहे, ते आपल्याला डिस्प्ले करायचे आहेत. मग ते डिस्प्ले करण्यासाठी आपण हा 16x2 अल्फा न्यूमरिक LCD आपण इथं जो आहे तो वापरलेला आहे. याच्या पाठीमागं जर बघितलं आपण तर जे काही पिनआउट आहे या LCDचं ते इथं दिलेलं आहे, जे की आपण सर्किट डायग्राममध्ये दिलेलं आहे. टोटल याला 16 पिन्स असतात. 16तल्या 4 पिन्स VCC ग्राउंडच्या असतात, 5 पिन VCC ग्राउंडच्या असतात. 1 पिन या LCD वरती जी काही अक्षरं दिसणार आहेत ती अक्षरं डार्क किंवा फेंट करण्यासाठी, म्हणजेच कॉन्ट्रास्ट ॲडजस्ट करण्यासाठी जी असते तर ती पिन आहे 3 नंबरची पिन. मग कॉन्ट्रास्ट कसा ॲडजस्ट करायचा आपल्याला, तर या 3 नंबरच्या पिनला मिळणारा व्होल्टेज कमी जास्त करून, आणि ते व्होल्टेज आपण कसं कमी जास्त करू शकतो तर पोटेन्शियोमीटर वापरून. इथं तुम्ही पाहू शकता आपण एक 10 kΩ पोटेन्शियोमीटर वापरलेला आहे, ज्याची फिक्स टर्मिनल आपण VCC आणि ग्राउंडमध्ये जोडले आहे, आणि याचं व्हॅरिएबल टर्मिनल जे आहे ते LCDच्या 3 नंबरच्या पिनला आपण जोडलेलं आहे. त्यामुळे हा पॉट ज्यावेळेला आपण व्हॅरी करतो त्यावेळेला या 3 नंबर पिनला मिळणारं व्होल्टेज व्हॅरी होतं आणि त्यामुळे याच्यावर दिसणारे अक्षर जे आहे ते फेंट किंवा डार्क होतात. या पिन सोडल्या तर राहिलेल्या 10 पिन आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये 2 पिन्स आहेत कंट्रोल लाईन्स, ज्या की 4 आणि 6 नंबरच्या आहेत. ते आहेत RS आणि इनेबल पिन. आणि त्यानंतरच्या 8 लाईन्स या डेटा लाईन्स आहेत, D0 to D7. या 8 लाईन्स आपल्यासाठी डेटा LCDला पोहोचवण्याचं काम करतात. इथं आपण LCDवर एक मेल कनेक्टर माउंट केला आहे आणि बोर्डवरती फिमेल कनेक्टर इथं माउंट केलेला आहे, त्यामुळे हा LCD जो आहे तो आपण रिमूव्ह करू शकतो. त्याचबरोबर ज्यावेळेला अर्थ फॉल डिटेक्ट होईल ते डिटेक्ट केल्यानंतर ऑडिओ इंडिकेशन, व्हिडिओ इंडिकेशन आपल्याला LCDवरती मिळणार आहे. ऑडिओ इंडिकेशन मिळवा म्हणून इथं आपण एक पिझो इलेक्ट्रिक बझर वापरलेला आहे. हा बझर आपल्याला ऑडिओ इंडिकेशन देण्याचं काम करेल. हा 5 to 12 व्होल्टपर्यंत चालतो, त्यामुळे आपण तो कंट्रोलरला डायरेक्टली इंटरफेस केलेला आहे. बेसिक सेटअप बघूया. मेन सप्लाय जो येतो आहे तो मेन सप्लाय येणारा जो आहे त्याच्यातूनच आपण सर्किटला सप्लाय दिलेला आहे. तो सप्लाय आपण इथं जोडलेला आहे रिलेला. इथं आपण एक 12 व्होल्टचा रिले वापरलेला आहे, म्हणजेच याला ऑपरेट होण्यासाठी 12 व्होल्ट लागतात आणि याची आउटपुट रेटिंग जी आहे ती 250 व्होल्ट 10 एम्पियर एवढी आहे. तर रिले थ्रू आपण हा सप्लाय जो आहे आलेला सप्लाय आपण रिलेला देतो, आणि रिले हा एक इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहे. या स्विच थ्रू आपण तो सप्लाय काय करतो आहे पुढं देतो आहे आपल्या मेन प्लगला, जिथून आपलं मेन आपल्या डिव्हाइसला सप्लाय देणार आहे.
आता हा सप्लाय आपण देत असताना रिले थ्रू का देतो आहे, तर ज्या वेळेला आपल्याला फॉल्ट डिटेक्ट होईल त्यावेळेला हा रिले ऑफ होईल आणि सप्लाय जो आहे तो ऑफ होऊन जाईल. इथं हा रिले काय करतो आहे, रिले थ्रू सप्लाय पुढे जातो आहे. इथं आपण काय केलेलं आहे, करंट सेन्सर जोडलेला आहे. या करंट सेन्सरचा नंबर आहे ACS 12. ACS 12 हा 30 एम्पियर्स, 30 एम्पियरचा करंट सेन्सर आपण इथं जोडलेला आहे. करंट कधीही मेजर करताना सिरीजमध्ये जोडलेला असतो, जोडायचा असतो, तर म्हणूनसाठी हा सेन्सर जो आहे, मेन जी आपण लाईन आलेली आहे ती कट करून सिरीजमध्ये हा सेन्सर जोडलेला आहे. सेन्सरला तीन इकडच्या साईडला 3 पिन्स आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे VCC आणि ग्राउंड जिथं आपल्याला 5 व्होल्ट द्यायचं आहे, आणि तिसरे आउटपुट जिथून आपल्याला आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे रिस्पेक्टिव ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द सेन्सर. सेन्सर थ्रू जेवढा करंट फ्लो होणार आहे त्याच्या रिस्पेक्टिव आउटपुट व्होल्टेज जे आहे ते या व्होल्टेज पिनला मिळतं, जे की ॲनालॉग व्होल्टेज आहे. तर हा सेन्सर काय करतो आहे, करंटचं व्होल्टेजमध्ये कन्वर्जन देतो, करून देतो आहे. हा हॉल इफेक्ट सेन्सर आहे, तर हा काय करतो आहे, याच्या थ्रू जो काय करंट फ्लो होईल त्याचं व्होल्टेजमध्ये कन्वर्जन करून आपल्याला देतो आहे, आणि ते व्होल्टेज आपण कंट्रोलरला देतो आणि ते रीड करून एक्झॅक्ट करंटची व्हॅल्यू किती आहे ती आपण मेजर करतो आहे. हा सप्लाय केला आहे मेन युनिटमध्ये, जिथं आपण स्विच थ्रू या प्लगला सप्लाय देतो. सर्किट पूर्ण कधी होतं, मेन थ्रू सप्लाय आला आणि न्यूट्रल थ्रू परत रिटर्न ज्या वेळेला मेन्सला जाईल त्यावेळेला सर्किट पूर्ण होईल आणि डिवाइस जे आहे ते आपलं ऑन होईल. मग तोच मेन्समधून फ्लो होणारा करंट या प्लग थ्रू जाईल, आणि ही ब्लॅक कलरची जी वायर आहे ही न्यूट्रलची आहे, हे न्यूट्रल थ्रू जाईल ज्या वेळेला मेन सप्लायला, त्यावेळेला सर्किट पूर्ण होईल. आपण इथं काय केलं आहे, मग न्यूट्रल लाईन पण ब्रेक करून तिथं पण एक करंट सेन्सर यूज केलेला आहे, सेम करंट सेन्सर यूज केलेला आहे. याच्यामुळं काय होईल, फेजमधून जेवढा करंट फ्लो होतो आहे तेवढाच करंट न्यूट्रलमधून फ्लो झाला पाहिजे. जर लोड 1 एम्पियर कन्झ्युम करत असेल तर फेजमधून पण 1 एम्पियर तोच करंट सेम न्यूट्रलमधून जाईल मेन्सला आणि सर्किट कम्प्लीट होईल. म्हणजेच फेजमधून पण 1 एम्पियर आणि न्यूट्रलच्या सेन्सरला पण 1 एम्पियरच मेजर झाला पाहिजे. जर न्यूट्रलच्या याला 1 एम्पियर, न्यूट्रलच्या सेन्सरला 1 एम्पियर मेजर झालं नाही, किंवा फेजला झाला न्यूट्रलला नाही झाला, किंवा न्यूट्रलला झाला फेजला नाही झाला, याचा अर्थ काय होत आहे, एका साईडनी सप्लाय येतो आहे आणि तो दुसरीकडेच कुठेतरी निघून जातो आहे, म्हणजे अर्थिंग होत आहे किंवा अर्थ फॉल्ट होत आहे. जर दोन्ही सेन्सरमधून सेम करंट फ्लो होत असेल याचा अर्थ काय आहे, तर सगळं व्यवस्थित आहे, कुठेही अर्थ फॉल्ट नाही आहे. अर्थ फॉल्ट जनरेट करण्यासाठी आपण इथं एक सेपरेट प्लग लावलेला आहे, ज्याच्यामध्ये येणारा सप्लाय जो आहे तो आपण घेतलेला आहे फेजमधून येणारा सप्लाय, जो पहिल्या करंट सेन्सर फेजच्या करंट सेन्सर थ्रू येतो आहे, पण याचं न्यूट्रल जे आहे ते आपण डायरेक्टली कनेक्ट केलेलं आहे, त्याच्या न्यूट्रलला दुसरा सेन्सर कनेक्ट केलेला नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला हा लोड आपण ऑन करेल तर काय होईल, फेजमधून करंट फ्लो होईल पण न्यूट्रल सेन्सरमधून करंट फ्लो होणार नाही. याचाच अर्थ आपली सिस्टीम काय डिटेक्ट करेल, फेजमधून करंट फ्लो होतो आहे पण न्यूट्रलमधून होत नाही, म्हणजेच तो कुठंतरी अर्थला बायपास होतो आहे, म्हणजे अर्थिंग झालं आहे. तर तसं ते इंडिकेट करेल आणि इमिजिएटली रिले बंद करेल, जेणेकरून सप्लाय आपला बंद होईल आणि सिस्टीम आपली जी आहे ती वर्क करायची थांबेल. तर आपल्या टोटल प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन जे आहे ते अशा पद्धतीचं आहे. आता आपण टोटल सिस्टीम जी आहे ती ऑन करून बघूया, त्याचं वर्किंग कसं होत आहे ते आपण बघूया. मेन सप्लाय आपण ऑन केलेला आहे, LCD वर मेसेज दिसतो आहे की अर्थ फॉल्ट डिटेक्टर सिस्टीम, लाईनचा करंट आणि न्यूट्रलचा करंट, हे दोन्ही करंट आता ते मेजर करून आपल्याला डिस्प्ले करेल. आता आपण कोणत्याही प्रकारचा लोड जो आहे तो इथं लावलेला नाही आहे, त्यामुळं 0-0 करंट जो आहे तो दाखवत आहे. मी इथे एक 500 वॅटची आयन कनेक्ट केलेली आहे आपल्या मेन प्लगला. आता करंट जो आहे तो 0 दाखवत आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता ही जी आयन आहे ती मी आता ऑन केलेली आहे, आणि LCD वर आपण बघू शकतो की लाईनमधून जेवढा करंट फ्लो होतो तेवढाच न्यूट्रलमधून पण करंट फ्लो होत आहे, तर त्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचा फॉल्ट जो आहे तो दाखवत नाही आहे. मी आता आयन बंद करतो आहे. तर दोन्हीमध्ये पण 0 करंट जे आहे ते दाखवत आहे.
आता हाच लोड मी इथून डिस्कनेक्ट करतो आणि तो अर्थ फॉल्ट च्या ठिकाणी कनेक्ट करतो. आता मी हा लोड ऑन केलेला आहे. तुम्ही पाहू शकता फक्त न्यूट्रलमधून करंट फ्लो होतो, लाईनमधून होत नाही. याचा अर्थ अर्थ फॉल्ट जो आहे तो डिटेक्ट झालेला आहे आणि या केसमध्ये अर्थ फॉल्ट डिट फाउंड हे आपल्याला इंडिकेट झालेलं आहे. आणि रिलेचा पण तुम्ही आवाज ऐकला असेल, तर रिले बंद झाला, त्यामुळं आयनला मिळणारा सप्लाय ऑटोमॅटिकली बंद झाला आणि आयन जी आहे ती ऑटोमॅटिकली बंद झाली. अशा पद्धती तुम्ही बघू शकता बजर पण ऑन झालेला आहे, ज्याच्यामुळे आपल्याला ऑडिओ इंडिकेशन मिळतं आहे की अर्थ फॉल जो आहे तो डिटेक्ट झालेला आहे. मग किती वेळा इंडिकेट करेल, जोपर्यंत आपण सिस्टीम बंद करत नाही आणि परत चालू करत नाही तोपर्यंत हे इंडिकेट करत राहील आणि आउटपुटचा सप्लाय जो आहे इथून पुढचा रिलेचा बंदच राहील.